सगळ्या गावी मी आपणा सर्वांच्या वतीने ज्यांनी ज्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय त्या सर्व सहकाऱ्यांचं मनापासून स्वागत करतो, त्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक अतिशय योग्य आणि सार्थक निवड या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या प्रवाहामध्ये सहभागी होऊन आपण केलेली आहे. आज सन्मान्य प्रकाशभाई या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित आहेत. गेली अनेक वर्ष म्हणजे भारतीय जनता पार्टी स्थापन व्हायच्या आधीपासून जनसंघापासूनचा प्रकाशभाईंचा भारतीय जनता पार्टीमधला प्रवास आहे. आणि त्यामुळे या राज्यामध्ये ज्यावेळेला भारतीय जनता पार्टी स्थापन व्हायची होती मग त्यावेळेला जे जे दिग्गज नेते या जनसंघाच्या बरोबरीनं त्यांची जी वाटचाल होती यांच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चाचं केलेलं प्रकाशभाईंनी केलेलं काम असेल किंवा त्यानंतर भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून केलेलं काम असेल, अनेक वेळेला प्रकाशभाईंच्या सोबत राहून या सर्व कशा पद्धतीनं प्रमोद महाजन असतील किंवा गोपीनाथजी मुंडे असतील यांनी या राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी बळकट करण्यासाठी त्यावेळचे नेते त्यांच्या नेतृत्वाखाली केलेलं काम आहे हे पाहिलेलं आहे. आज महेश बांदी या ठिकाणी उपस्थित आहे. जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो वाढीचा प्रवास होता तो एकाकी लढत त्यांनी या जिल्ह्यामधल्या सर्व प्रस्थापित पक्षांच्या विरोधात दिलेली ही सुद्धा आम्ही सुद्धा समोरून पाहिलेली आहे, आम्ही जोडून पाहिलेली आहे. आणि त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचं काम करणं म्हणजे ध्येय वेळेपणाने काम करणं हे समीकरण होतं की ज्या उदात्त भावनेतून या देशाच्या बांधणीचं काम करणारी एक संघटना म्हणून जनसंघ असेल आणि मग भारतीय जनता पार्टी काम करत होती. पण त्यावेळेला या जिल्ह्यामध्ये प्रस्थापित असलेले शेतकरी कामगार पक्ष असतील, काँग्रेस असेल किंवा अलीकडच्या काळामध्ये राष्ट्रवादी असेल यांनी कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीला हे सातत्यानं दुर्लक्षित करण्याचं काम केलं हेही या जिल्ह्यामधल्या जनतेनं पाहिलेलं. पण आज खऱ्या अर्थानं गेले अनेक वर्षांपासून या देशामध्ये देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असतील, लालकृष्ण अडवाणी असतील किंवा अन्य जे जे नेते आजही भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करतात या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीनं या देशाचे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमितभाई शहा यांच्या बरोबरीनं आज ही सर्व मंडळी या देशामध्ये काम करतात. तुम्ही आम्ही सगळेजण पाहतोय की देशामध्ये या भारतीय जनता पार्टीचे 11 कोटी पेक्षा जास्त सदस्य झाले. जगभरामध्ये सगळ्यात मोठा प्रमुख पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी ही आज जगभरामध्ये त्या पार्टीचं नाव गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये 1 कोटीपेक्षा जास्त सदस्य भारतीय जनता पार्टीचे झालेले आहेत आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीकडून देशातल्या राज्यातल्या जनतेच्या अपेक्षा निर्माण झालेल्या आहेत की कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टी पुढे जाऊ शकते. गेली अनेक वर्ष काँग्रेस पक्षानं या देशावरती राज्य केलेलं, देशामधला जम्मू काश्मीर पासून खाली या ठिकाणी कन्याकुमारी पर्यंत प्रत्येक राज्यामध्ये लोकांनी काँग्रेस पक्षाकडून सत्ताधारी पक्ष म्हणून अपेक्षा ठेवल्या. पण आज आपण प्रश्न बघूया की वरती जम्मू काश्मीर पासून खाली कन्याकुमारी पर्यंत देशामध्ये जे जटिल प्रश्न होते काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता होती प्रश्न सोडवतोय या आशेनं काही काळासाठी रामशरण ठाकूर साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा काँग्रेस पक्षावरती विश्वास ठेवला की हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून वाटचाल केली जाईल. पण आज दुर्दैवाची परिस्थिती आहे की आज जे जे प्रश्न या देशाच्या साठीचे गहन प्रश्न होते हे तशाच पद्धतीनं पडलेले आहेत. परवा 15 ऑगस्टला या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून भाषण केलं आणि भाषण करत असताना सांगितलं की जम्मू काश्मीरच्या बद्दल तुम्ही कुठल्या आधारे चर्चा करता, जम्मू काश्मीरच्या बद्दल चर्चा करण्याचा तुम्हाला अधिकार काय आहे, जम्मू काश्मीर हा या देशाचा अविभाज्य भाग आहे आणि म्हणून तुम्ही चर्चा करायची असेल तर जम्मू काश्मीरचा जो भाग आज पाकिस्तानच्या ताब्यात आहे त्याच्यावरती चर्चा करूया आणि ते पाकव्याप्त काश्मीर आहे ते आमच्या ताब्यात कधी देणार आहात ते सांगण्यासाठी चर्चा करावी लागेल ही भूमिका भारतीय जनता पार्टीने घेतली. आज जे जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत ती मंडळी म्हणतील याची चर्चा आज या कार्यक्रमात का, तुम्हाला कळलं पाहिजे की भारतीय जनता पार्टी सैद्धांतिक विचारावरती चालणारी पार्टी आहे. जम्मू काश्मीरचा लढा आज अचानकपणाने भारतीय जनता पार्टीने घेतलेला नाही आहे. या देशामध्ये काश्मीर जम्मू आणि काश्मीर हे राज्य आहे पण या देशामध्ये जम्मू काश्मीर राज्य असताना त्या जम्मू काश्मीरला एक काळ असा होता की त्या देशाचा झेंडा वेगळा त्या राज्याचा झेंडा वेगळा
त्या राज्याचा मुख्यमंत्री मुख्यमंत्री नाही तो पंतप्रधान म्हटला जायचा आणि मग एका देशामध्ये या राज्याचा मुख्यमंत्री पंतप्रधान या राज्याचा झेंडा वेगळा या राज्याची घटना वेगळी ही परिस्थिती होती आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेचा जनसंघ म्हणजे आजचा भारतीय जनता पार्टी यांनी आग्रह धरला की एक देश में दो विधान दो निशान आणि दो प्रधान नाही चलेंगे ही भूमिका भारतीय जनता पार्टीने श्यामा प्रसाद मुखर्जींनी त्यावेळेला घेतली म्हणजे भारतीय जनता पार्टी या देशाच्या एकसंधत्वासाठी त्यावेळेपासून लढते आणि म्हणून अशा पक्ष आपण सगळ्यांनी म्हणून लढवलेला आणि म्हणून आज या देशावरती या ठिकाणी येणारी जी संकट आहेत ही संकट काय आहेत हे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आम्हाला त्याचा परिचय असला पाहिजे आज भारतीय जनता पार्टी या देशाच्या पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली या राज्यावरची या देशावरची संकट या संकटांच्या विरोधामध्ये लढते आणि म्हणून वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न वर्षानुवर्ष जे काँग्रेस पक्षानं अधिक जटिल केले अधिक या ठिकाणी गहन केले ते प्रश्न सोडवण्याची कामगिरी आज या देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींवरती आलेली आहे आणि म्हणून या राज्या या देशामध्ये सगळीकडे व्हॅट सारखा कायदा हा या ठिकाणी अलीकडच्या काळात आला पण जीएसटी लागू झालं पाहिजे याची चर्चा वर्षानुवर्ष होत राहिली देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींनी भूमिका घेतली की काही करू पण जीएसटी या देशामध्ये लागू करू आणि आता त्या जीएसटीचा परिणाम येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल अनेक जटिल समस्या इथं पर्सिस्टंट नेटच्या संदर्भामध्ये इथं आमच्या मच्छीमार बांधवांनी एक अशा अपेक्षा दाखवलेली आहे की भारतीय जनता पार्टी हा प्रश्न सोडू शकते आणि निश्चितपणानं राजेश आहेत किंवा आमचे सगळे सहकारी आहेत मी त्यांना हा विश्वास देऊ इच्छितो की या ठिकाणी प्रकाशभाई आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून बसलेले आहेत भारतीय जनता पार्टीनं भूमिका घेतलेली आहे की या राज्यामधल्या प्रत्येक मच्छीमाराला मग तो सर्वसामान्य साधा मच्छीमार असू द्या किंवा यांत्रिक पद्धतीनं मच्छीमारी करणारा मच्छीमार असू द्या या प्रत्येकाला आपलं पोट या ठिकाणी या पोटासाठी कमवण्याचा अधिकार आहे आणि म्हणून पर्सिस्टंट नेट यासाठीचे नियम आहेत पर्सिस्टंट नेट नाही याच्यासाठीचे नियम आहेत या सगळ्या नियमांचं पालन करत या राज्यामध्ये या देशामध्ये आधुनिक पद्धतीनं मच्छीमारी जी आज मच्छीमार स्वतःच्या हिंमतीवरती करतायत त्यांना तो अधिकार मिळालाच पाहिजे आणि म्हणून पर्सिस्टंट नेटच्या संदर्भामध्ये मग 12 नॉटिकल माईलच्या बाहेर असेल किंवा वेगवेगळ्या पद्धतीची जीपीएस मॉनिटरिंग असेल हे सगळे या ठिकाणी नियमांचं पालन करत आमच्या मच्छीमार बांधवांना पर्सिस्टंट नेट या ठिकाणी पद्धतीनं मच्छीमारी करण्यासाठी परवानगी मिळालीच पाहिजे प्रकाशभाई हा आग्रह निश्चितपणानं राज्य शासनाकडे आपण धरलेला आहे आणि लवकरात लवकर या ठिकाणी या दृष्टिकोनातून याच्यावरती अधिकृत जी मोहर आहे ती मोहर लागावी या दृष्टिकोनातून आपण निश्चितपणानं मार्गदर्शन करावं ही विनंती या निमित्तानं मी आपल्याला करतो अनेक मंडळी या ठिकाणी बसलेले आहेत इथे मच्छीमार समाजापैकी आहेत उरण शहरामध्ये मंडळी आलेली आहेत इथे वेगवेगळ्या पद्धतीचे आमचे प्रकल्पग्रस्त शेतकरी आलेले आहेत गेले अनेक वर्षांपासून या जेएनपीडीच्या माध्यमातून 12.5% प्रश्न हा तुमच्या आमच्यापुढे प्रलंबित होता गेली अनेक वर्ष या भागामध्ये सातत्यानं नेतृत्व करत असताना रामशेठ ठाकूर साहेबांनी खासदार असताना ही भूमिका मांडली महेशजी आपण सुद्धा ट्रस्टी होता आणि रामशेठ ठाकूर साहेब खासदार होते त्यावेळेला या सगळ्या 12.5% साठी जेएनपीटीचे विश्वस्त म्हणून आपण ही आग्रही भूमिका मांडली आणि त्यामुळे 12.5% दिले गेले पाहिजे ती भूमिका जेएनपीटीनं घेतली बोर्डानं घेतली मंत्रालयानं ती मंजूर केली नाही आणि मग मंत्रालयानं ती मंजूर करत नाही या दृष्टिकोनातून गेली अनेक वर्ष सातत्यानं या मागण्या होत राहिल्या दुर्दैवानं प्रत्यक्षरित्या पत्रात काही पडालेलं नाही आणि त्यामुळे जे जे काही वेगवेगळ्या पद्धतीचे या समस्येचे जे काही पदर आहेत हे पदर आम्ही ओळखून न घेता या ठिकाणी घोषणा करत राहिलो हे जेएनपीडीच्या अधिकाऱ्यांनी सातत्याने केलं आज सुदैवानं अनिल डिगीकर यांच्यासारखे मराठमोळे अधिकारी त्या ठिकाणी आलेले आहेत चेअरमन म्हणून ते त्या ठिकाणी काम करतायत आणि म्हणून आज याच्या पूर्वीची या मंत्रालयाची जी भूमिका होती या मंत्रालयाच्या बरोबरीनं केंद्र सरकारची भूमिका होती राज्य सरकारनं याच्यामध्ये पुढाकार घेण्याची आवश्यकता होती हे सगळं एकत्रितपणानं कधी काम होत नव्हतं आणि म्हणून आज पुढाकार घेऊन जेएनपीडीचे चेअरमन यासाठीची भूमिका घेत आहेत आणि आग्रही भूमिका घेऊन याच्यासाठीचा या समस्येवरती मात करण्याचा मार्ग काढताय आणि त्यामुळे या समस्येला मात करण्यासाठी निश्चितपणानं वेळ लागला पण एक प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया पूर्णपणानं पार पाडण्याची आवश्यकता आहे आज दुर्दैव असं आहे की या संदर्भानं राजकीय नेते म्हणून या ठिकाणी दिवा पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही लढाई आम्ही एकत्रितपणानं लढण्याचा प्रयत्न केला आणि लढाई एकत्रितपणे लढत असताना जे जे काही चर्चेच्या द्वारे मिळेल ते कधीच चर्चे दिवा पाटील साहेबांचं म्हणणं असायचं की
एखाद्या प्रश्नावरती मार्ग काढत असताना चर्चेचे दरवाजे कधीच बंद करायचे नसतात आणि त्यामुळे ही चर्चा सातत्याने होत राहिली. पण या चर्चेच्या माध्यमातून अपेक्षित यश आहे ते आमच्या पत्रामध्ये आलेलं नाही. पण याचा बामुलबोवा करून आमच्या बरोबरचे काही पक्ष सर्व पक्षीय बैठकीमध्ये एकत्र बसतात आणि मागे जाऊन हे या ठिकाणी होळी करण्याचे अशा पद्धतीचे चालू धंदे करतात. या पुढाऱ्यांना या ठिकाणी जनतेमध्ये तर स्थान नाहीच आहे, पण उद्याच्या काळामध्ये यांना रस्त्यावरती फिरणं देखील मुश्किल होणार आहे. अशा पद्धतीची परिस्थिती या परिसरातली जनता ही निश्चितपणानं या शेतकरी कामगार पक्षाच्या नेत्यांना दाखवून देणार आहे. आज इतकी सगळी मंडळी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. का करतात? कारण या ठिकाणी हे समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून आमच्यापुढे जर एकमेव काही मार्ग असेल तर ती भारतीय जनता पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असू द्या, या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असू द्या, या ठिकाणी हे सगळे या परिसरातले प्रश्न आहेत. मग ते 12.5% प्रश्न असू द्या, या परिसरातले वाहतुकीचे प्रश्न असू द्या, हे प्रश्न सोडवण्यासाठी मग गडकरी साहेबांच्या नेतृत्वाखालचं या ठिकाणी केंद्रातलं मंत्रालय असू द्या, किंवा या राज्यामधल्या मंत्रिमंडळामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, पालकमंत्री प्रकाशबाई आहेत, यांच्या नेतृत्वाखालीच हे सगळे प्रश्न मार्गी लागू शकतात. हा विश्वास तुम्ही सगळ्यांनी व्यक्त केलाय आणि म्हणून आजचा कार्यक्रम हा या ठिकाणी संपन्न होतोय. तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या या विश्वासाला तडा जाऊ न देता हा हे प्रश्न नियोजनबद्ध रीतीनं मार्गी लावणं हे भारतीय जनता पार्टीचं काम आहे. आणि म्हणून कुठेतरी विवेक पाटील येतात आणि मोर्चा काढतात. महेशजी आपण सांगितलं 40 जण 50 जण घेऊन या शहरामध्ये मोर्चे काढतायत, ज्या शहरामध्ये तुम्ही एकत्रितपणानं निवडणूक लढवली, तुमचा सभापती या नगरपालिकेमध्ये आहे, त्याच नगरपालिकेच्या विरोधात तुम्ही मोर्चा काढता. आधी तुमच्या सभापतीला घरी तरी बसवायचं, त्याला सांगायचं या नगरपालिकेमध्ये आपलं काही होऊ शकत नाही, त्याला राजीनामा द्यायला लावायचा आणि मग कुठेतरी मोर्चा काढा. ही हिंमत तुमच्यामध्ये नाही आणि म्हणून या ठिकाणी तुमची वाट लागत चाललेली आहे. आज लोकांमध्ये जाऊन तोंड दाखवता येत नाही, लोकांमध्ये जाऊन कुठल्याही पद्धतीनं उभं राहण्याची ताकद नाही आणि म्हणून अशा पद्धतीनं या आंदोलनाचा फास करायला शेतकरी कामगार पक्षानं सुरुवात केली आहे. पण जनतेला आज यांची सगळी सोंग ही गळून चुकलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या निवडणुका आल्या आपण काहीच केलेलं नव्हतं असं दिसू नये म्हणून हा मोर्चा काढण्याचा किमी लढा प्रयत्न आहे. आणि म्हणून जे बॅनरवाज अशा पद्धतीचे राष्ट्रवादीचे नेते आहेत, प्रशांत पाटील असतील किंवा त्यांचे सर्व सहकारी असतील, यांच्या बोलण्याला किती लोकांमध्ये किंमत आहे हे महेश बाजेंनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्यामुळे त्याचा पुनरुच्चार मी या ठिकाणी करत नाही, पण निश्चितपणानं मी आपल्याला सांगतो की या येणाऱ्या निवडणुका असू द्या किंवा याच्या पुढच्या कालावधीमध्ये या विभागामध्ये येणारी जे विकासाचे प्रकल्प आहेत, या सगळ्या प्रकल्पांमध्ये इथल्या स्थानिक माणसाला, इथल्या प्रकल्पग्रस्त माणसाला उभं राहण्याची आणि उभं करण्याची ताकद ही केवळ भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. आणि त्यामुळे या परिसराला उरण तालुक्यामध्ये जिथं जास्तीत जास्त विकासाचे सगळे प्रकल्प येत आहेत, मग आपण या ठिकाणी घारापुरी लेण्यांचा होणारा विकास असू द्या, तिथे पायाभूत सुविधांच्या या ठिकाणी काही या ठिकाणी निर्माण झालेल्या समस्या आहेत, वर्षानुवर्ष तशाच प्रलंबित होत्या. आज भाजपच्या सरकारमध्ये त्या ठिकाणी त्या लोकांच्या घरामध्ये दिले पेटणार आहे. आज या सगळ्या परिसरामध्ये 14 बंदर येत आहे म्हणून या परिसरामधल्या लोकांना, इथल्या प्रकल्पग्रस्तांना त्या येणाऱ्या रोजगाराचं प्रशिक्षण देणं, SEZ येतोय, या SEZ अनुषंगानं जे उद्योग येत आहेत या उद्योगाचं प्रशिक्षण देणं, या भागामध्ये होणारे अपघात आहेत या अपघातांच्या साठी मात करण्यासाठी म्हणून इथे रस्त्यांचे या ठिकाणी प्रकल्प येणं, या सगळ्या दृष्टिकोनातून आज केंद्रातलं राज्यातलं भारतीय जनता पार्टीचं सरकार हे निश्चितपणानं काम करतंय. हे काम कुठेतरी आमच्या डोळ्यामध्ये खुपतंय आणि म्हणून लोकांना विरोध या ठिकाणी काही ना काहीतरी खुसपट काढायची आणि विरोधाच्या मार्गाला लावायचं या पद्धतीनं काम हे राजकारण जे चाललंय ते राजकारण या राज्यात या उरण तालुक्यातली जनता ही निश्चितपणानं फोल पाडणार आहे. आणि या सर्व या तथाकथित जे पक्षाचे नेते आज आहेत या सगळ्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. आणि त्याच्यासाठी आज सारी मंडळी जे जे भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुम्हा सगळ्यांच्या पाठीशी भारतीय जनता पार्टीची ही ताकद इथल्या भागातले प्रश्न सोडवण्यासाठी, समस्या सोडवण्यासाठी निश्चितपणानं काम करत राहील. महेशजी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितपणानं केंद्राचं सरकार असू द्या, प्रकाशभाई आज या ठिकाणी उपस्थित आहेत, राज्याचं सरकार असू द्या, ही पूर्णपणानं ताकद भारतीय जनता पार्टीची की तुमच्या पाठीशी राहून या भागातल्या प्रश्न सोडवण्यासाठी निश्चितपणानं सातत्यानं काम करत राहील. हा विश्वास आमच्या सर्व सहकार्यांना देतो. पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.